मधू हे दोन टोकं जोतील अशी घडी घालायची. पहिली. दुसरी मधून दोंडून असे चौरस तयार होईल अशी एक घडी तयार. हे जे चार सुटे पदर आहेत कागदाचे, तर त्याचा एक पदर मागे घेऊन दुमडायचा आणि हे बाकीचे तीन इकडे दुमडायचे, मागे दुमडायचे. हा त्रिकोणी आकार तयार झाला आणि ही मध्ये पोहोचली. नंतर ही मध्ये पोकळीमध्ये हात घालून हे वरचे दोन टोकं एकमेकांवर ठेवायचे. पुन्हा एक चौरस तयार झाला आणि हे वरचे जे वरचे दोन टोकं आहेत ते